महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जत विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी मार्केट कमिटी जत इथं आमदार सावंत यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केलं. सभा झाल्यानंतर जत शहरातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या 5 वर्षांपासून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विक्रमदादा सामंत हे आपल्या सर्व जत तालुक्यातल्या लोकांची, शेतकऱ्यांची, माता भगिनींची, तरुण पिढीची ही सेवा करण्याचं काम करतात. गेल्या 5 वर्षांपूर्वी जेव्हा जत विधानसभेची निवडणूक होत होती, त्यापूर्वी जत विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील जो आपला आपल्या सर्व शेतकऱ्यांचा लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्या काळात जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून विक्रमदादांनी तुमच्या सर्वांच्या साथीने एक संघर्ष उभा केला होता, पुढाकार घेतला होता. तुमची बबलेश्वर योजना असेल, वलसाडचे विस्तारीकरण आणि विस्तारित योजनेकरता लागणारा निधी असेल, या सगळ्या गोष्टी करता विक्रमदादा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साथीने आवाज उठले. आपण सगळ्या त्यांच्या आवाजाला साथ दिली आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी इथं येऊन आपल्या सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण देशात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा या जत तालुक्यातल्या लोकांनी इतिहास घडवला आणि आपल्यातल्याच एका सुपुत्राला, तरुण कार्यकर्त्याला जत विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून या ठिकाणी काम करण्याची एक संधी आपण सर्वांनी दिली. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. देशामध्ये महाराष्ट्रात आपल्या सांगली जिल्ह्यात दुर्दैवी करोनाचा प्रादुर्भाव आला. या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भावात विक्रमदादा दिवस रात्र जत तालुक्यातल्या गावोगावी लोकांची विचारपूस करत कुणाला या ठिकाणी आरोग्याची सेवा हवी का, कुणाला काही हॉस्पिटलची सेवा हवी का, कुणाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरचं औषध हवं का, या सगळ्या गोष्टींसाठी विक्रमदादा हे या संपूर्ण तालुक्याचे दौरे करत होते. लोकांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या करोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी जत तालुक्यातल्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाकरता इथं जाणीवपूर्वक विधिमंडळामध्ये सातत्याने आवाज उठवला. प्रत्येक भाषणामध्ये, ज्या ज्या वेळेस सभागृहामध्ये, विधिमंडळामध्ये सुद्धा विक्रमदादा या ठिकाणी भाषण करण्याची संधी मिळाली, त्या प्रत्येक भाषणामध्ये माझ्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, माझ्या जत तालुक्यातला हा दुष्काळी प्रश्न मिटला पाहिजे, माझ्या जत तालुक्यातल्या लोकांचे विकासाचे प्रश्न मिटले पाहिजे, याच्यासाठी अत्यंत खंबीरपणे विक्रमदादांनी विधिमंडळात आवाज उठवण्याचं काम केलं. आज वास्तविक या ठिकाणी मी आल्यानंतर जत तालुक्यातल्या आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी मला इथे यादी दिली. या यादीमध्ये विक्रमदादांनी जत तालुक्यामध्ये किती विकास निधी आणला आज त्याची आकडेवारी दिली आहे. स्वतः विक्रमदादा हे पायाला भिंद्री लावल्यागत मंत्रालयाकडे करत होते. अनेक मंत्र्यांकडे दिवस रात्र जाऊन
556 कोटी या ठिकाणी सरकारने मंजूर केलेले. मला आठवतो प्रसंग विधिमंडळाचं कामकाज चालू होतं अधिवेशन होतं. एक दिवशी विकल्पाला आता दिवशी मला म्हणाले की बाळासाहेब उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर विधिमंडळामध्ये उपोषणाला बसणार आहे. मी पाणी पिणार नाही, अन्न शिवणार नाही, परंतु जोपर्यंत आता या विस्तारित बस आणि उत्तराला पैसे मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. सकाळी 8 वाजता मी विक्रमला त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आले, पायऱ्यांवर उभे राहिले, जवळजवळ 4 तास उभे राहिले. ही सगळी त्यांची वेदा पाहून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात आम्ही सगळेजण काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला उभे राहिलो. आणि त्या ठिकाणी नाईलाजचा गुन्हा, पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याने तिथे यावं लागलं आणि समाज राज्यमंत्री सन्माननीय विश्वजीत कदम साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शनानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे मतदारांनी उत्स्फूर्ती दिली, त्यामुळं येणाऱ्या काळात हा जत विधानसभा मतदारसंघ आणखीन एकदा काँग्रेसच्या विचाराचा आहे हे या ठिकाणी आणखीन एकदा लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात इथं काँग्रेसचाच आमदार होईल अशी या ठिकाणी अपेक्षा.